मारेगाव शहरात दोन धक्कादायक घटना समोर आल्या, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील कन्हाळगाव रस्त्यालगत राहणाऱ्या अनिल आत्राम याला कूलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यू झालाय. त्याला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करायला आलेला एक युवक बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृतदेह सापडला. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. शहरातील कन्हाळगाव रस्त्यालगत राहणाऱ्या अनिल आत्राम याला दिनांक 1 ऑगस्ट रोजी सोमवारला दुपारी अंदाजे 3 वाजेच्या सुमारास कूलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यू झालाय. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मधु जिंगर सहारे राहणे देवरी तालुका साकोली जिल्हा भंडारा हा कुटुंबासोबत 1 महिन्यापूर्वी आला असता 29 जुलै रोजी कुणाला न सांगता अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी शहरातील व देवरी येथे शोध घेतला असता शोध लागला नसल्याने 29 जुलै रोज मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांनी दिली असताना 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुने न्यायालय परिसरामधून त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक Bank Nagpur.